पंत महाराज सगळा खजिना पोहोचला पण अगदी सुरक्षित ठिकाणी पोहोचला. कोणी निसटला तर नाही ना? नाही, सगळ्यांना कापून काढलंय. राहिलेले हे बंदी आहेत. महाराज महाराज मला मारू नका, मेरी जान बचती जी, मुझे मत मारो. ए थांबा, मेरी बेगम साहिबा. तिला ठेवतोस? या अल्लाह, तिला ठेवलंस तर तुला सोडी. बरोबर दिग मुझे मंजूर है. थोड़ा महाराज काय केले का? तो मानकरी होता, त्याने जाऊन सांगितले तर नवीन प्रश्न उभा राहील. पंत आम्ही त्याला शब्द दिला होता. ठीक ठीक, आमचा शब्द आमच्या हद्दीपर्यंत. पंत एक काम करा, नदीपर्यंत आमची हद्द. एकदा त्यांनी नदी पार केली की जशा खूबसूरत हो, आम्ही तुझी कदर करू. मोहिते, इथे येण्याचं काम तुमची शिकार मारलीत? शिकारीवर काय चिठ्ठी लिहिलेली असते का काय कुणाच्या नावाची? जो करेल त्याची शिकार. चला मोहिते पंत, निघा आपल्या वाटेत. वाटेवर तुम्ही आलायत आमच्या. मोहिते, राजकारणातली दुश्मनी राजकारणात ठेवा. राजकारण तुम्ही आमच्या शिकाय केलं नाही, रंगदार दुनियेतून तुम्हाला वेळ कसा मिळायचा? मोहिते जिभेला आवर घाला आणि रस्ता पकडा. बघा नायक, आम्ही इथे तुमच्याशी भांडायला आलेलो नाहीत. 2 दिवस शिकारीवर पाळत ठेवली आहे, त्याचे वाटे करा. मोहिते, एकदाच सांगितलं आम्ही तुम्हाला, जो मारेल त्याची शिकार. आणि मोहिते सरकारांना भीक मागायची वेळ कधी बसून आली? शब्दावरा लुटारू पेंढाऱ्यांसारखी लूट केलीत आणि ती अंधारात झळून. ही गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी खंडणी मागतोय आम्ही.
तुम्ही तुमच्या उर्मटपणाने घाण केली. तलवारीला उत्तर द्या, पायात पेड्या ठोकून पुण्याला नेतो तुम्हाला. हर हर महादेव. मोहिते नायकांची लढाई पेटली. दोघेही लुटारू. लुटारू वीर नसतात, पोकळ भित्रे. एक एक मोहरा गळू लागला तसा दोघांनी दम खाल्ला. सौदा केला, उंट वाटून घेतले. आता उरली वाटणी ती बेगमची. आता बेगमला कशी वाटणार? शेवटी मोहित्यांनी म्हणे समजूतदारी दाखवली. नायकांना एका बाईची भीक घालून मोहिते चालते झाले. वंशाची बखर सापडली. होता कोणी पुण्यात्मा पदरी, चोरून मारून का होईना पण भलबुर लिहित गेला. मोहिते काय, नाईक काय, सगळे सारखेच. प्रजेचे मालिक ना, आपल्याला हवी तशी प्रजेला राबवीत गेले. मध्ययुगातले हे महात्मे लोकांची तकदीर लिहिली आणि बनवली, बिघडवली, उसवली, नासवली. उंटावरला खजिना लुटला, लढाई झाली. मग मोहित्याने समजूतदारी दाखवली आणि चार चार उंट वाटून घेतले. चार चार उंटावरचा खजिना पुढे काय झालं? त्याच इथंच आहे तो. इथे? हा, नायकांनी खजिना आणला आणि या वाड्यात पुरला. तर कुठं पुरला ते कुणालाच ठाऊक नाही. त्यामुळे त्याच्यानंतरच्या पुढच्या पिढीमध्ये प्रत्येकाने दर दसऱ्याला हा वाडा खणून काढला, उकरून काढला. पण आजवर हा खजिना कुणालाही मिळाला नाही आहे. पण मग तुम्ही का नाही प्रयत्न केला? माझ्या दुर्दैवाचा खजिना काय कमी आहे. पोटाला वरण भात मिळाला, या दोघींना खाऊ घातलं की झालं. आता काही उरलं नाही. मग आता उदरनिर्वाह कसा झाला? 900 एकर जमीन होती महाराजांच्या आधीच्या काळात. संस्थानिक म्हणून पगारही मिळत असे. हत्ती होते दारामध्ये, बग्या होत्या, 100 वर गडी माणसं राबत होती. थोडं थोडं करता करता सगळं गेलं. मग कुळ कायदा आला, त्यात जमीनही गेली. जी काय थोडीफार उरली ती करायला कुणीही नव्हतं. 10-12 एकर जमिनीचा तुकडा कुणीतरी कसतं आणि आम्हाला 2-3 पोते आणून देत, त्यावर आमचं भागत. पण गेली 2 वर्ष या कसणाऱ्यांना देखील उत्पन्न मिळालेलं नाहीये. दुष्काळाची चिन्ह दिसू लागलेत. अनुभवानं सांगते, जे काही 2 वर्षात पाहिलंय ना, जो तमाशा पाहिलाय ना, त्यावरून यंदा फार कडक दुष्काळ पडणार आहे. दुष्काळ माणसाच्या मनात पडत चाललाय. मनातल्या ओलाव्याची कधी वाफ झाली कळलंच नाही. सत्तेच्या रानटी पंजात स्वतःचीच मन कुसकरून टाकली. स्वतःच त्या ज्या व्यापाऱ्याला लुटलं, त्याचे तडफडून मरत असलेल्या डोळ्यांनी काहीच बद्दुआ म्हटल्या नसतील का? त्याच्या हातात भाला होता. त्याने काय केवळ विराचा बुरखा पांघरला होता?
ती काही लढाई नव्हती. लुटल्या गेलेल्या संपत्तीमध्ये एक जिवंत बेगमही होती. ती कोवळी सुंदर नाजूक बेगम, तिनं काय मांगल्यासाठीची प्रार्थना म्हटली असेल का? महाराज बोला पंत. खबर वाईट आहे महाराज, त्याने काही फरक पडत नाही. वाईटाच चांगलं करता येत आम्हाला पंत. आपण फक्त खबर सांगा. लुटीची बातमी पुण्यापर्यंत पोहोचली, आपल्याला बोलावणं आलंय. सांगा त्यांना येत नाही. पण महाराज पंत, पुणेकर आमचं काहीही वाईट करू शकत नाहीत. आमची त्यांना गरज आहे या उत्तरेकडच्या वाटेवर. विशेषतः मोहित्यांचं बळ वाढू नये म्हणून तरी ते आम्हाला धक्का लावणार नाहीत. मोहिते शरण गेलेत महाराज, त्यांनी चौथाई सुद्धा पाठवून दिली. पंत आपल्याला तेही करायची गरज नाही. पंत एक काम करा, शिकारीची तयारी करा.
पाप की पुण्य, न्याय की सूड कुणी ठरवायचे सर?